तर प्लॅन सुरू होतो सेकंड इयरच्या सुरुवातीला आणि जवळजवळ 1.5 वर्ष फक्त प्लॅन बनतो आणि परत कॅन्सल होतो. का तर आपले सगळे मित्र आणि मी स्वतः लॉंग ट्रिप म्हटल्यावर काही असं रिॲक्ट करतो. लिख के देता हूं, कोई नहीं आएगा. अब मेरे पास तो जहर तक खरीदने के पैसे नहीं है. आप जो बोल रहे हो बहस के लिए सुनने के लिए अच्छा है, लेकिन प्रैक्टिकल नहीं है. पण या सगळ्या काळात वृंदावन हे एक ड्रीम डेस्टिनेशनच बनून जात. आणि असं म्हणतात, जर दर्शन घ्यायला वृंदावनला जायचं असेल तर जोपर्यंत कन्हैया स्वतः बोलून घेत नाहीत तोपर्यंत तिथं आपण पोहोचूच शकत नाही. आणि काहीस असं सगळं असताना फायनली थर्ड इयरच्या एंडिंगला आपला प्लॅन सक्सेस होण्याच्या मार्गावर. जीवाचा आटा पिटा करत आम्ही आले ट्रेनची तिकीट बुक करायला. आता कुठं असं वाटायला लागले की ट्रिप सक्सेस व्हायला लागले, की ड्रीम आमचा तशी ट्रू व्हायला सुरुवात. अजून तिकीट हातात आले नाहीत पण बघूया. नक्की पहिला तुम्हाला दाखवणार तिकीट. आणि तिकीट बुक झाल्यानंतरची जी चेहऱ्यावरची रिॲक्शन आणि जी खुशी होती ना, बस जिंदगी एवढं खुश कधी नव्हतं तेवढं आज खुश आहे. एवढी मेहनतीनंतर तिकीट शेवटी काढून झालं विषय संपला. फायनली तिकीट बुक झालं. त्याच्या माग किती कष्ट घेतले माहितीये का? ती तिकीट ती फॉर्म घेऊन गेलो त्यांच्यापाशी. ती म्हणली होतच नाही, सगळ्या सीटा फुल आहेत. फुलच आहे. ती म्हणलं रिग्रेटच दाखवते तुम्हाला, जागाच नाही म्हणलं. असला चेहरा पाडून निघालेलो माझे तोंड असं हे केलं ना, असं पाक लय बेकार तोंड झालं. पण जिद्द नाही हरली आम्ही शेवट पर्यंत. म्हणले तारीख चेंज करू पण जायची. 14 अजून एकदा परत येणार आहे इथं माघारी. पण स्टेशन आणि आता वेळ आली होती बॅक पॅक करण्याची. आणि त्यावेळेस जी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खुशी आणि जो जोश होता, बस बाई आणि फॉरगेटेबल. प्रवास सुरू होतो. स्टेशनला सोडायला आपले दोन भाऊ रात्री 12 वाजता येतात. तर आम्हाला सोडायला स्टेशनला बघा दोन भाऊ आपले आलेत. भाऊना आम्हाला ऍप बीप घेऊन दिलाय, वेअर इज माय ट्रेन सगळं बिगळ सांगितलंय आम्हाला, नंबर कुठला प्लॅटफॉर्म भेटवा. आणि सगळ्या तिकीट बिकीट आमच्या ह्यांनीच बुक केलेलं भाऊनी. तर भाऊ थँक्यू. आणि गाड्या यांच्याकडे दोन अँटिक पीस दिल्या आहे. एकीचे टायर अशी डगमग डगमग करते, एकीला ब्रेक नाही था. तर भावाने तुम्ही जी व्यवस्थित आम्हाला फोन करा, आम्ही पोचल्यावर करतो. चला आणि बस आता 27 तास ट्रेन मध्ये काढायचे होते. आणि पहिल्यांदाच आयुष्यात समजलं की दिवस किती मोठा असतो ते. आणि हीच सफर अनुभवत 2000 किलोमीटर आणि 27 तासांच्या प्रवासानंतर आपण पहाटे 4 पोहोचतो मथुरा स्टेशनला. तर इथून ई रिक्षा करून आपण पोहोचतो वृंदावन बस स्टँड जवळ. आणि तिथूनच थोड्याशा अंतरावर राधेश्याम धर्मशाळेत 600 रुपीज पर डे रेंटवर एक रूम घेऊन आपण राहतो. तुम्हाला रूम दाखवतो आता मी बॅक कॅमेरा खोलला असता, पण भाऊ आपलं सगळं निर्वस्त्र राहायचं. भावांचं वस्त्र हरण झाले त्यामुळे सध्या मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण रूम तुम्हाला मी दाखवतो. 2 दिवस 1200 रुपयामध्ये डन केले आपण. म्हणजे पर पर्सन किती पडते रे? पर माहिती बिती सगळी देतो रूमची. 150 रुपये पडतील दिवसाची. अवस्था बघा, पहिल्या आंघोळ करणार आहे, बाथरूमला वगैरे जाणार आहे. 2 दिवस लय जाम झाले ट्रेनमध्ये. 10 दिवस काय? आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर पडले. मी तर ह्यो आलाय, मी तर पहिल्यांदा. आम्ही तिघं बी एक्सपिरियन्स कडे. पहिल्यांदा काय आले की दिवस लय मोठा असतो. लय मोठा दिवस असतो. काय असतो ती 12 तास ती आजच कळला. आणि या सगळ्या प्रवासानंतर थोडीशी विश्रांती घेऊन फ्रेश झाल्यानंतर आपला वृंदावन मधला डे 1 सुरू होतो. आता फ्रेश झाल्यानंतर कुठं तरी आता बरं वाटतंय. कारण पाहिलो
आता फुल जोश कालपासून काय खाल्लं नाही, पोटातलं काहीच नाही. आता बाहेर जाऊन बघितलं पाहिजे. नुसतं आम्ही भडंगवर चकलीवर चकली चिवडा भडंग याच्यावरच आहे. आता बाहेर जाऊन कुठं तरी बघितलं पाहिजे. आश्रम बिश्रम आणि रूम बिम आपल्याला एकदम कडक लागली. 600 रुपये पर डे. 2 दिवस आपण इथे थांबणार आहे. तिसऱ्या दिवशी मथुरेत जाणार आहे. 600 रुपये म्हणजे 1200 रुपयात आपण काम तमाम केले. बजेट प्लॅन सगळा प्लॅन. राधे राधे आज सगळीकडे एवढंच ऐकाय भेटणार. राधे राधे. तर भाऊ इकडे ना सगळी 6 ते 12 आणि दुपारी 4 ते 8 या वेळेत सर्व मंदिर ओपन असतात आणि इतर वेळी बंद असतात. आणि म्हणूनच डे 1 साठीची आपल्या बकेट लिस्टमध्ये 5 लोकेशन होती. पहिलं म्हणजे बाकी विहारी मंदिर, दुसरं राधावल्लभ मंदिर, तिसरं निधीवन, चौथं इस्कॉन आणि 5वं प्रेम मंदिर. तर पहिल्या मंदिराला म्हणजेच बाकी विहारी मंदिराला व्हिजिट करायला निघालो. आणि या पहिल्या मंदिरात जाताना फायनली ड्रीम कम्प्लीट झाल्यासारखं वाटत होतं. आणि इकडं ना रस्त्यावर सगळीकडे माकडंच पाहायला मिळतात जी माणसाच्या हातातल्या डोक्यावरच्या वस्तू उचलून नेतात. इवन डोळ्यांवरचा चष्मासुद्धा उचलून नेतात. आणि यात सगळ्यात मूळचं यशराजच आपल्या खूप अवघड होऊन बसलं होतं. याचा विषय काय तुम्हाला सांगतो. तिकडं वांडर वगैरे लय आहेत आणि ती चष्मा टोपी वगैरे काय घातलं ना की उचलून नेतात. आणि यशालाही चष्मा त्याला सांगितलं इथल्या माणसांनी चष्मा काढून जाते. त्याला काही सूचना झाले बावर ते इकडं तिकडं दिसबरोबर. आता कायम कोणतरी एक माणूस लागणार त्याला दिसाय काय दिसत नाही. दिसायचं बंद झालं चष्मा काढलाय ते मागणं अक्षय त्याला घेऊन येतोय. राधे राधे. चष्मे की वजा चष्मा घालते बाबू भैया बोलते बाबू भैया बाबू भैया घंटलं ते. तर थोड्याशा पुढा अंतरानंतर गेल्यानंतर डोक्याला चंदनाचा टीका आणि गालावर राधे राधे लिहिलेला चंदनाचा टीका लावून आपण ज्या गल्ल्या व्हिडिओज मध्ये पाहत होतो आज त्याच गल्ल्यांमधून जात होतो. कपाळाला लावून आपण निघालोय दर्शनाला. 2 हाताने मोबाईल पकडलाय वांढर नेते ओढून. राधे राधे मागण राधे राधे. या सगळ्या गल्ल्या आहेत ना सगळ्या गल्ल्या या सगळ्या गल्ल्या आम्ही रील वगैरे मध्ये बघितलेल्या, युट्यूबला व्हिडिओ मध्ये बघितलेल्या. जेव्हा याचं प्लॅनिंग चाललेलं तेव्हा आणि आज या गल्लीतनं निघालोय फिलिंग वेल. या वृंदावन मधल्या गल्ल्यांची ना एक वेगळीच वाईब आहे. हे सगळं करत फायनली जेव्हा बाकी बिहारी मंदिराच्या गाभाऱ्यात येतो बस मन थक्क होऊन जात. प्रत्येक जण मनाच्या आतल्या कोपऱ्यातून आपल्या कान्हाचं दर्शन घ्यायला आलेला असतो. प्रत्येक जण आपल्या कन्हैयाच्या जवळ जाऊ इच्छित होता. इकडं ना कुणी जास्त हात वगैरे नाही जोडत देवाजवळ, तर डायरेक्ट मिठीत जाण्यासाठी हात वर करून आपल्या भगवंताला प्रार्थना करत असतो. आणि इथलं हे प्रसन्नमय कृष्णमय वातावरण बघून बस मन भरून पावलं. तर मित्रांनो आता बाकी बिहारी मंदिरात दर्शन घेऊन आम्ही निघालो आता राधावल्लभ मंदिराकडे. त्या साईडला जाऊया चला लेट्स गो. तुम्हाला तिथे तिथं जाऊन दर्शन घेऊ. तिथनं पुन्हा आपल्याला निधीवनला जायचं आहे. वृंदावन मध्ये ना सगळी मंदिरं एकमेकांपासून खूप जवळ आहेत. आणि बाकी बिहारी मंदिरात दर्शन करून आपण गेलो राधावल्लभ मंदिराकडे. आणि या गल्ल्यांमधून जात असताना सगळीकडे फक्त राधे राधेच कानावर पडत होत. राधे राधे. तर मित्रांनो आता आपण आलोय राधावल्लभ मंदिरामध्ये. आतून जाऊन मंदिराचं दर्शन करूया. आता
जयरिया राधा वल्लभ मंदिरामध्ये सुद्धा दर्शन घेतलं आणि पुढे निघालो निधीवनकडे. मित्रांनो, राधा वल्लभ मंदिराचं पण दर्शन झाले, आता निघालो आपण निधीवनच्या दिशेनं. एवढी हाय सिक्युरिटी असताना आणि एवढं यशराजला सांगून सुद्धा शेवटी यशराजचा चष्मा गायब केलाच वांडराने, आणि काच बीच फोडून दिलाय चष्मा, आणि फ्रुटी दिल्याशिवाय चष्मा टाकला नव्हता खाली. मी दोन हाताना मोबाईल पकडलाय, माझा मोबाईल गायब करतील म्हणून. तोड दे बाय, छोड दे. अरे तोड दे, जल्दी कर ना, तोड दे यार. ए बाय बाय. थँक्यू भाई. ए दिया इसको भाई, थँक्यू. अरे अरे दोनों पहन लेना, ड्रेस दिया है उसे. अरे भाई दिया है ना भाई. ए दे ए दे ए दे. हाथ दिला पण काच तोड लिया. काच तोड लिया. काच तोड लिया. तुला काय यशराज सांग, तुला काय वाटतं? तुम्हाला चष्मा गेला गायब, काच फोडूनच दिलाय, आणि फ्रुटी दिल्याशिवाय खाली टाकला नाही. बेंडल बेंडल झाले ते वांडर. निधीवन इथून थोडस दूर होत पण आपण पोहोचलो आणि दर्शन घेतलं. असं म्हणतात निधीवन मध्ये अजूनही श्रीकृष्ण रासलीला करतात, कारण हीच ती जागा जिथे पूर्वी श्रीकृष्ण गोपिकांसोबत रात्रीच्या रासलीला करत असे. आणि आता ही तीन लोकेशन पूर्ण झाल्यानंतर दुपारी जेवणासाठी आपण जातो श्रीजी रसोईमध्ये, जिथे प्रवाशांना मोफत जेवण मिळतं. आणि या ठिकाणी जेवण करून दुपारी आराम करून पुन्हा संध्याकाळी 5 वाजता आपण इस्कॉन आणि प्रेम मंदिरासाठी रूमच्या बाहेर पडतो. संध्याकाळचं इथनं फिरायला एकदम भारी वाटतंय, संध्याकाळ सकाळचं मस्त वाटतंय. पण दुपारी अक्षरशः नको झालेलं उन्हात आणायचं, तर आता निघालो आम्ही प्रेम मंदिरला संध्याकाळचं. आणि इथून आपण ई रिक्षा करून जातो खरं, पण या शहरात ना या ई रिक्षामध्ये फिरण्याची पण एक वेगळीच वाईब आहे आणि वेगळाच फील आहे. तिथे फिरल्याशिवाय तर तो समजणारच नाही. तर यातनं फिरताना तो वाईब कशी आहे माहिती का? 500 मीटर अंतरावर गेलं की नवीन मंदिर, वृंदावन मंदिर जवळजवळ 5000 मंदिर आहेत फिरायसाठी, आणि 500 मीटरच्या अंतरावर एक मंदिर, एक मंदिर प्रत्येक जागेवर, एक एक नुसते मंदिर 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 बघत जायला. इस्कॉनच्या जवळ पोहोचतो तर लहान लहान मुलं अगदी अंगावर धावूनच येतात, का तर फक्त चंदन टिका लावण्यासाठी. तर हा टिका लावून पुढे बघितलं तर फॉरेनर लोक श्रीकृष्णांच्या भजनात दंग होऊन नाचत होते, आणि इथलं जे भक्तिमय वातावरण होतं ना खूप वेगळंच होतं. माणूस आपोआपच स्वतःला विसरून या वातावरणात त्या भजनात मग्न होऊन जाईल. हाय हॅलो छोडो राधे राधे बोलो. तर इस्कॉन एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी श्रीकृष्णांच्या विचारावर चालते आणि श्रीकृष्णांचं भजन वगैरे करते. फायनली भाऊ इथं दर्शन करून भजन सुरू झालं आणि लिटरली सर्वजण भजनात मग्न होऊनच नाचत होती. काय वातावरण होतं यार, आम्ही सर्वजण पण स्वतःला विसरून या भक्तिमय वातावरणात अगदी मग्न होऊन गेलो. आणि बस मग पुढे राम 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 राम.
या इस्कॉन मंदिरामध्ये प्रसादाची देखील सुविधा असते. तर इथे प्रसाद घेतल्यानंतर समजलं की खूप वेळ झाला आपण इथे जावत आणि प्रेम मंदिराकडे आम्ही लगबगीने निघालो खरं, पण प्रेम मंदिर तेव्हा बंद झालं होतं. मित्रांनो, पोहोचलोय आम्ही आता प्रेम मंदिराच्या इथं, आतमध्ये जाऊया बघूया. आणि आजच्या या वृंदावन डे वन मधला एवढ्या आनंदी आणि भक्तिमय आशावादी दिवसामध्ये एक निराशा घेऊन मात्र आज आपण झोपी गेलो.